हो ते पुरा। पुरा। करा। फ्री ते तो झोपायला खूप आवडतो असं म्हणाला ते लहानपणापासून आता, आता ही झोप भरपूर आहे बदलापूरला होतो आम्ही राहायला साडेसात आठ ला आम्ही जरा बाहेर जाऊन येतो हा घरातच होता आल्यानंतर आठ साडेआठ पर्यंत आम्ही आलो आल्यानंतर दरवाजा हे करतो कुठे उघडतो तो झोपला असेल नाही काहीच नाही म्हणजे त्याच्याकडनं काही प्रतिसादच मिळत नव्हता सगळी सोसायटी आली तिथं दरवाजा आतून लॉकच आहे उघडायला चान्सच नाही वरन टेरेस दोरी टाकून एका मुलाला उतरवलं खाली ग्रील कट केली आणि तिथून हा मस्त ग्रील कट बीट होतोय त्याचा आवाज बी काही ऐकून दाराच्या बाजूला झोपलो होतो तरी उठला नाही उठला दरवाजाच्या बाजूला झोपलेला होता सगळे लोक आत आले त्यानंतर तो, तो, आमचा भाचा आलेला होता कल्याणला गोरेगावला राहतो तो तर मामा म्हणे माझं काम निघालं म्हटलं आम्ही तर गावी आहोत म्हटलं ललित आहे घरी याच्याशी बोलणं झालं आमचं की प्रवीण येतोय म्हणून हा म्हणे मी टी व्ही बघतोय येऊ द्या तेव्हा पण तीच गोष्ट झाली तो आला परत त्याने फोन केला मामा अर्धा तास झाला मी ठोकतोय दरवाजा उघडत नाहीये बाजूला चावी घेतली त्याने ती चावीने दरवाजा उघडला हा झोपलेला जागा विचारतो पण तुम्ही आत कसे जागा एवढं म्हणजे भरोसा करायचा नाही शिर होता तो झोपेच्या बाबतीत हो त्यामुळे कुठे <laughs> जातोय काय कारण त्याला माहित होती की आपली झोप अनावर आहे आपल्या झोपेमुळे समस्या होतात त्यामुळे तो जातो येतो कुठे इकडे जातो कुठे जातो बाहेरगावी जातो तर सगळं सांगून जायचं नाही 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 सांगत परवाचीच गोष्ट आहे काहीतरी अकरा बारा तारखेला त्याला लेह लडाखला जायचं होतं हा आता फ्लाईट मध्ये बसणार तेव्हा आधी फोन करतो आम्हाला मी चाललो इकडे आधी सांगत नाही काहीच नाही दहावी का आधी सांगितलं तर घरचे परवानगी देणार नाहीत म्हणून नाही नाही त्याची दोन तीन कारण आहेत त्यातलं मुख्य कारण मी तुम्हाला आता सांगतो हे बऱ्याच लोकांना माहीत नसणार आहे <laughs> तर मी मितीचार कल्याण म्हणून संस्था होती त्यातून मी नाटक वगैरे सगळं करत होतो आणि तेव्हा आमची एक एकांकिका एक 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 होती तू मी इत्यादी नावाची जी सवाईला पहिली आली आणि त्यातलं माझं काम बघून मला एक फोन आला की अशी अशी एक अमुक अमुक मालिका आहे त्यात एक आ, आ, काम करायचं आहे एक दोन दिवसांचं काम आहे तर तुम्ही कराल का तुम्ही फार छान काम करता वगैरे 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 आणि मी फार खुश झालो की वा आपल्याला आता मालिकांमध्ये काम मिळायला सुरुवात झालेली आहे मी घरी येऊन सांगितलं लगेच की मला काम मिळालेलं आहे मी चाललो ही ही मालिका आहे त्यात मला मी जाऊन काम करणार आहे सगळ्यांना सांगितलं <laughs> मी आणि मी गेलो तिथे शूटिंगला तर माझं माझा रोल हा होता मी रेपिस्ट होतो असिस्टंट रेपिस्ट काय काय का? असिस्टंट रेपिस्ट म्हणजे जो रेप करत नाही हां पण जो मदत करतो रेप करण्यासाठी असा तर मराठी मालिकेत मला फक्त पाय धरणं हात धरणं असं काम मला होतं मला डायलॉगही नव्हतं त्याच्यामध्ये आणि हे माझं खरं तर मालिकांमधलं पहिलं काम आहे हे फार कोणाला माहीत नसणार आहे पण एक बरं आहे म्हणजे तुझ्याकडे तो विनोदाचा अंग आहे तुझ्याकडे आपल्या कामाचा हुद्दा सांगणं उपबलात्कारी त्यानंतर <laughs> पोलीस येतात तेही त्या ते मुख्य विलनला मारत नाहीत कारण तो मालिकेचा मुख्य विलन होता त्यामुळे मारलंही मला जात होत तिथे तर असं सगळं हे मी भोगलं आणि घरी तर सांगून बसलो होतो त्या दिवसापासून ती मालिका रोज बघितली जात होती नातेवाईकांपर्यंत सगळं पोहोचलं होतं आणि मग ते टेलिकास्ट झालं आणि तेव्हा सगळ्यांनी ते बघितलं तेव्हापासून मी कानाला खडा लावला की घरी जोपर्यंत आपल्याला आपला, आपला चेहरा आपण बघत नाही आपण जोपर्यंत आपल्या कामावर आपल्याला वाटतं की हा हे आता लोकांनी बघावं किंवा हे आता लोकांपर्यंत पोहोचावं इतपत बरं झालेलं आहे किंवा काही हरकत नाही तेव्हाच मी त्यांना सांगतो